ओम नमः शिवाय। संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 84 रुद्रदेवांचा वीरभद्राला आदेश। श्री गणेशाय नमः। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे महाप्राज्ञ, भृंगूंच्या मंत्रबलोत्पन्न रुभव वीरांकडून पराभूत झाल्यावर शिवगणांनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, रुभव वीरांकडून शिवजींचे अनेक प्रथम गण नष्ट झाले। उरलेले गण प्राणरक्षणार्थ तिथून पळून गेले। त्यांनी कैलास शिखर गाठले। परम तेजस्वी भगवान रुद्रदेवांना सादर प्रणाम केला व दक्षाच्या यज्ञस्थानी घडलेली सर्व हकीकत सांगितली। ते म्हणाले, महादेव, आमचे रक्षण करा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत। दक्ष दुरात्मा आणि घमेंडी आहे, त्याने सतीदेवीचा अपमान केला। तेथे उपस्थित असलेल्या देवतांनीही तिचा आदर केला नाही। दुष्टदक्षाने सर्व देवांना यक्षातील आविर्भाग दिले पण तुम्हाला दिला नाही। त्याने तुमच्याविषयी अनुद्गार काढले, त्यामुळे सतीला राग आला। तिने त्याला जाब विचारला तेव्हा त्याने तुमची उघड निंदा केली, सतीचाही अपमान केला। त्याचे हे वर्तन तिला अपेक्षित नव्हते। तिने कठोर वचनांनी त्याची कानउघाडणी केली। तेथे उपस्थित असलेल्या देवांना आणि ऋषींनाही खडसावले। मग ती स्वस्थ बसली आणि शिवनिंदा ऐकून मी जिवंत राहू इच्छित नाही असे म्हणून योगाग्नी प्रज्वलित करून तिने स्वदेहाची भस्म केले। तिच्या प्राणत्यागाचे वृत्त कळताच 20,000 पार्षदांनी लज्जित होऊन मरण पत्करले। बाकीच्या पार्षदांनी संतप्त होऊन दक्षाचा वध करण्यासाठी शस्त्रे उगारून धाव घेतली। तेव्हा भृगुंनी मंत्र सामर्थ्याने रुभव वीर उत्पन्न केले। त्यांच्यापुढे आमचे काही चालले नाही। पराभव वध करून आम्ही पलायन केले आणि तडक आपल्या आश्रयास आलो। आमच्यावर दया करा, मूढबुद्धी दक्षाने तुमचा वसतीचा अपमान केला आहे। या अपराधाबद्दल त्याला शासन झालेच पाहिजे। आम्ही तुम्हाला सर्व वृत्तांत सांगितला आहे, आता तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे करा। नारदा, पार्षदांचे म्हणणे ऐकून तेथील सर्व वर्तमान जाणून घेण्यासाठी भगवान शंकरांनी तुझे स्मरण केले। तू दिव्य दृष्टीने संपन्न आहेस, तू त्वरेने त्यांच्यापाशी गेलास। त्यांनी तुला दक्ष यज्ञात घडलेली समग्र हकीकत विचारली। तू त्यांना सर्व इतिवृत्त सांगितले। ते ऐकून महाप्राक्रमी शंकर अत्यंत संतप्त झाले। त्यांनी आपली एक जटा उपटली आणि क्रोधावेशाने पर्वतावर आपटली। ती प्रचंड कडकडाट करत दुभंगली। तिच्या पूर्व भागातून महाभयंकर वीरभद्र उत्पन्न झाला। तो प्रलय अग्निसारखा तेजस्वी आणि महाबली होता। त्याला 2,000 हात होते। तो इतका विराट होता की भूमी व्यापून दशांगुळे शिल्लक राहिला। तो शिवगणातील शिरोमणी होता। त्याच्या कोपयुक्त निश्वासातून 100 ज्वर आणि 13 प्रकारचे सन्निपात प्रकट झाले। ते सर्व ज्वर महाभयंकर शरीरधारी अत्यंत क्रूर आपल्या तेजाने प्रज्वलित आणि सर्वत्र दाह उत्पन्न करणारे होते। त्या जटेच्या दुसऱ्या भागापासून कोटी भूतांसह भयंकर स्वरूपाची महाकाली उत्पन्न झाली। वीरभद्र संभाषणात कुशल होता। त्याने दोन्ही हात जोडून शिवजींना नमस्कार केला व म्हणाला, महारुद्र, तुम्ही सोम सूर्य आणि अग्नीला आपल्या 3 नेत्रांच्या स्वरूपात धारण केले, मी काय करू तेवढे सांगा। समुद्र कोरडा करू का पर्वतांचे चूर्ण करू, ब्रह्मांडाला भस्म करू का देव आणि मुनींना जाळून टाकू, त्रैलोक्य अस्ताव्यस्त करू का सर्व प्राणीमात्रांना नष्ट करू। तुमच्या प्रसादामुळे मला अशक्य असे काहीही नाही। माझ्यासारखा महापराक्रमी वीर पूर्वी झालेला नाही व पुढेही होणार नाही। तुम्ही मला आज्ञा देणे ही माझ्यासाठी तुमच्या सेवेची संधीच असणार आहे। वस्तुतः आम्ही काय करू शकतो? काहीच नाही, कारण जे काही घडते ते केवळ तुमच्या इच्छेने घडते। तुमच्या आज्ञेनेच सर्व कार्य सिद्ध होतात। हे ईशान, मी तुमच्या चरणांना वारंवार नमस्कार करतो। तुम्ही माझ्यावर जी कामगिरी सोपवाल ती मी तुमच्या कृपेने पार पाडील। मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा। तुम्ही मला जेथे पाठवाल तेथे माझा विजयच होईल। आज मला विशेष हर्ष होत आहे, माझा उत्साह अभूतपूर्व आहे। मला काय करायचे आहे ते सांगा आणि या दासाला कार्य सफलतेचा आशीर्वाद द्या। त्याचे बोलणे ऐकून शिवजी संतुष्ट झाले। ते म्हणाले, वीरभद्रा, तुझा विजय असो, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक। ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष फार दुष्ट आहे, तो खूपच घमेंडी झाला आहे। तो माझा तिरस्कार करतो, मला विरोध करतो। या समयी तो फार मोठा यज्ञ करत आहे। त्या यज्ञात त्याने माझा अपराध केला आहे। तेथे होत असलेली माझी उपेक्षा सहन असह्य होऊन सतीने प्राणत्याग केला आहे। माझ्या गणांनीही मार खाऊन परतावे लागले। या प्रमादाची त्याला शिक्षा झालीच पाहिजे। म्हणून तू त्याच्या यज्ञाचा तू पूर्ण विध्वंस कर। तेथे देव, यक्ष, गंधर्व वा अन्य कोणीही तुझा प्रतिकार केल्यास त्याचे भस्म करून टाक। ब्रह्मा, विष्णू, इंद्र वा यम जरी आडवे आले तरी त्यांची गयावाया करू नकोस। जराही दयामाया दाखवू नकोस। दिसेल त्या दुष्टाला ठार कर। दधीची ऋषींनी सांगूनही जे कोणी तेथे थांबले असतील त्यांचा नाश कर। श्रीहरी भ्रमित होऊन आपल्या गणांसह तेथे काही कार्य करत असतील तर मंत्र सामर्थ्याने त्यांनाही जाळून टाक। जितके लोक तेथे उपस्थित असतील ते सर्वच दोषी आहेत। त्या सर्वांना श्री पुत्रादिकांसह भस्मसात कर। तुला पाहून विश्वदेव आदी तुझी स्तुती करतील पण त्यांनाही सोडू नकोस। मंत्रपालक देवांचीही पर्वा करू नकोस। दक्षादी सर्वांचा सपरिवार समूळ नाश कर, कारण त्या यज्ञात जे कोणी आहेत ते सर्व माझे वैरी आहेत।
त्यांना आपल्या क्रोधाग्नीने जाळून टाकल्यावर तेथील कलशामधील पाणी पिऊन टाक आणि त्वरेने माझ्यापाशी ये। नारदा, अशा प्रकारे वैदिक मर्यादांचे पालन करणाऱ्या, काळाचाही काळ असलेल्या आणि सर्वांची ईश्वर असलेल्या भगवान रुद्रदेवांनी वीरभद्राला दक्ष यज्ञ उद्ध्वस्त करण्यास सांगितले आणि ते स्वस्थ बसले। श्रोतेहो, अशा प्रकारे आपण पाहिले की भगवान शंकरांनी वीरभद्राला आता आदेश दिलेला आहे। आता जो यज्ञ आहे तो उद्ध्वस्त करायचा आहे, तेथे जो कोणी आहे त्यांचा नाश करण्याचा भगवान शंकरांनी आदेश दिलेला आहे। पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की वीरभद्राचे दक्ष यज्ञाकडे प्रस्थान होणार आहे आणि दक्षाच्या यज्ञस्थानी अशुभ सूचक उत्पात याविषयीचे दोन अध्याय आपण पुढील एकाच अध्यायात एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत। ओम नमः शिवाय।